नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मित्रांनो ग्राउंडला सुरुवात झालेली आहे खूप जण ग्राउंडला जात आहे आणि खूप जण दोषी पण आढळत आहे आता दोषी का आढळत आहे त्याबाबत आपण अनेक बातम्या बघितल्या आणि आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे त्याबाबत आता काय भानगड आहे तुम्हाला सांगतो तर मित्रांनो बघा ग्राउंडला सुरुवात झालेली आहे खूप जणांना चांगले गुण मिळत आहे आणि सर्व ज्या काही गुण याद्या आहेत तुम्हाला फक्त ए टी पी गुरुजा आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळत आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा मित्रांनो कुठे किती कट ऑफ लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पुढे येणार आहेत आणि आता हे पहा मित्रांनो सुधारित अभ्यासक्रमानुसार एकमेव पुस्तक आणि प्रचंड मागणी असलेलं पुस्तक राजेश मेशनचं पुस्तक पोलीस भरती गुरु ठोकळा मित्रांनो पोलीस भरती गुरु ठोकळा जबरदस्त पुस्तक आहे मार्केटमध्ये खूप गाजत आहे आत्तापर्यंत खूप जणांनी हे पुस्तक घेतलेलं आहे मित्रांनो विद्यार्थ्यांच्या प्रचंड आग्रस्त पोलीस भरती गुरु ठोकळा मार्केटमध्ये आलेला आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला ट्रिकचा खजाना पाहायला मिळणार आहे बघा ट्रिकचा खजाना आहे मित्रांनो आणि ज्या प्रकारे मित्रांनो राजेश मेसेसरांचं दोन हजार एकोणीस पोलीस भरतीमध्ये पुस्तक गाजलं होतं त्याहूनही अत्यंत चांगलं आणि जबरदस्त प्रश्नांनी भरलेलं पुस्तक आता मार्केटमध्ये आलेलं आहे प्रचंड मागणी या पुस्तकची वाढलेली आहे आणि खूप जणांनी हे पुस्तक घेतलं आहे मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही हे पुस्तक घेतलं नसेल तर घेऊन टाका आजच चला मित्रांनो आता तुम्हाला संपूर्ण माहिती मी देतो बघा ठाण्यात पोलीस भरतीवर अँटी डोपिंग पथकाचा वॉच मित्रांनो अँटी डोपिंग पथकाचा वॉच आहे दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई बघा दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई होणार आहे आता का होणार आहे ते पण तुम्हाला सांगतो काय अडचण आहे विद्यार्थी काय करत आहे बघा सध्या मित्रांनो राज्यभरात पोलीस भरती सुरू आहे रायगड आणि नांदेड येथील भरती दरम्यान परीक्षार्थींनी ॲक्सी बोट्स हे अंमली पदार्थ घेतल्याची बाब उघड झाल्यामुळे ठाणे पोलिसांनी असा प्रकार ठाण्यात घडू नये यासाठी मित्रांनो बघा विशेष अँटी डोपिंग पथक तयार केले आहे भरती दरम्यान अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असून भरती प्रक्रियेतून त्या उमेदवाराला बाहेर काढले जाणार आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिलेली आहे मित्रांनो आणि बघा मित्रांनो उमेदवारांची बायोमेट्रिक्स व इथे पहा मॅन्युअली तपासणी करून त्यांना भरती प्रक्रियेत सोडण्यात येत आहे अंमली पदार्थाच्या सेवनाचा संचय आल्यास संबंधित उमेदवाराच्या रक्ताचे नमुने घेण्यात येतील दे तसेच आढळल्यास उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद केले जाईल शिवाय त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे बघा तर मित्रांनो असा प्रकार तुम्हाला करायचा नाही कोणतंही आमली पदार्थ पहा इथे घ्यायचं नाही मित्रांनो नाहीतर डायरेक्ट गुन्हा दाखल होत आहे आणि मित्रांनो असा हा प्रकार करायचाच नाही आणि हे नवीनच आलेलं आहे मित्रांनो असं पहिले भरतीमध्ये होतच नाही मित्रांनो हे नवीनच आलेलं आहे आता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढे पहा प्रलोभनांना बळी पडू नका आता सूचना काय दिलेल्या आहेत बघा प्रलोभनांना बळी पडू नका पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक होणार आहे मित्रांनो त्यासाठी सांकेतेतील मैदानात सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत शिवाय या प्रक्रियेत व्हिडिओ शूटिंगही केले जात आहे त्यामुळे कोणत्याही प्रलोभन अथवा भूल भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी केले आहे तसा फलकही भरती केंद्राच्या बाहेर लावला आहे मित्रांनो सो मित्रांनो सावधगिरी ठेवा आणि असा कोणताही प्रकार करू नका आपल्या मेहनतीवर मित्रांनो पोलीस वा आणि बघा तुमचं जरी संपूर्ण परफेक्ट असेल ना सोळाशे मीटर ग्राउंड वगैरे तर मित्रांनो तुम्ही शंभर टक्के पोलीस होणारच आहेत आणि जे काही विद्यार्थी घाबरतात की मला सोळाशे मीटर मारता येणार नाही किंवा शंभर मीटर मला जमणार नाही गोळाफेक मला जमणार नाही तर मग असे उत्तेजक पदार्थ हे विद्यार्थी घेतात परंतु यांच्यावर गुन्हा दाखल होतो अरेच सर मित्रांनो गुन्हा दाखल होतो आणि जे काही आपले होतकरू विद्यार्थी आहेत ते त्यांना माहीतच आहे आपण शंभर टक्के पोलीस होणार त्यामुळे ते चांगली तयारी करतात तर तुम्ही पण चांगली तयारी करा मित्रांनो अशा कोणत्याही वाईट मार्गाला जाऊ नका एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर पहिलींदा आलेलं असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद